शहर मध्यमधील भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी लोधी समाजातील आणि भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या नागनाथ शिवसिंगवाले रणजित हजारीवाले यांच्या माध्यमातून देवीदास चौधरी यांच्या निवासस्थानी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी नगरसेवक सिंग कयावाले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी देवीदास चौधरी म्हणाले की देवेंद्र कोठे हे कार्यक्षम अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व आहे गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी त्यांच्या प्रभागासह शहरातील अनेक ठिकाणी विकासासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे शहर मध्य मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र कोठे हे सक्षम पर्याय आहेत त्यामुळं आगामी काळात त्यांच्याकडून शहराच्या विकासासाठी अधिक यशस्वी प्रयत्न होतील असंही देविदास चौधरी यांनी सांगितलं उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले की शहर मध्य मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणींची समस्यांची मला जाण आहे या समस्यांवरील उपायांच्या योजनाही आमच्याकडं तयार आहेत नागरिकांना न्याय भाजप आणि महायुतीच देऊ शकते लोधी समाजासह सर्वांना सोबत घेऊन शहर मध्यचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असंही देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितलं यावेळी देवीदास चौधरी नागनाथ शिवसिंगवाले रणजित हजारीवाले माकाराम कलबुर्गे गुलजारसिंग शिवसिंगवाले शोभुराम शिवसिंगवाले बंडूसिंग बाबावाले शीतलसिंग हजारीवाले मोहन दवेवाले बंसी कैयावाले रमेश बंबेवाले मुकेश गोरलीवाले गुलाबसिंग आंबेवाले दशरथ बिरबनवाले विजय कैयावाले कन्हैया खंडेवाले सीताराम तुक्कुवाले सुरेश बिलोरीवाले राम वटवटवाले आनंद मनसावाले रविसिंग बुर्हाणपुरे यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते